संजय पांडे सध्या अॅक्शन मोड दिसत आहेत शहरभर फिरून ते सध्या कसून चौकशी करत असल्याचं पाहायला मिळत आहे पोलीस आयुक्तांकडून ड्युटीवरचे पोलीस आणि अधिकाऱ्यांची विचारपूस सुद्धा करण्यात आली आहे तर औरंगाबादमध्ये अठ्ठेचाळीस मशिदींबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय औरंगाबादमध्ये पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाते कारण गेल्या काही दिवसांपासून हे शहर सातत्यानं चंद्र चर्चेच्या केंद्रस्थानी आपल्याला पाहायला मिळत आहे तर ठाण्यामधल्या मुंब्र्यामध्ये मशिदीबाहेर बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे आणि मुंब्र्यामध्ये सुद्धा शांततेमध्ये अजान झालेली आहे मुंबईतल्या रस्त्यांवरती अनेक ठिकाणी नाकाबंदी करून तपासणी केली जाते तर मनसे आक्रमक झालेली असताना पोलीसही तगडा बंदोबस्त त्यांनी तैनात आहे कायदा आणि सुव्यवस्था आव्हान पोलिसांसमोर सध्या आहे तर एकीकडे मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेत तर दुसरीकडे मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे आपल्याला ऍक्शन मोडमध्ये दिसत आहेत रस्त्यावर तैनात असलेल्या पोलिसांची ते विचारपूस करतायत औरंगाबाद मध्ये अठ्ठेचाळीस मशिदींबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात तर राज्यातल्या अनेक ठिकाणी पोलिसांची सुरक्षा व्यवस्था तैनात आहे अनेक मशिदींमध्ये आज सकाळची अजान अत्यंत शांततेमध्ये पार पडलेली आहे भोंग्यांचा आवाज ऐकू आलेला नाहीये तर पोलिसांकडून मुंबईमध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे आणि वाहनांची कसून तपासणी केली जाते तर राज्यामध्ये पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावलेली आहे पोलिसांनी कुठे कुठे नोटीसा बजावल्यात ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूया